सर्व पाहुण्यांना उजव्या बाजूला आपण अस्वस्थ व्हायचं आहे। करबट काका, ठाकरे काका, मॅडम कॅटर मॅडम आणि माझे सर्व इथे वरिष्ठ, आपण सर्व पाहुण्याने मंचाकडे यायचं आहे। भूमिशाळेचे जुने कार्यकर्ते आहेत, त्यांचं सुद्धा स्वागत, सगळ्यांना मानाचा जोहार। जयंती जयंती आता काळाची गरज आहे। बिरसा आबाच्या पावलावर पाऊल ठेवलेले आदिवासी बसणार नाही, यासाठी सर्वांनी एक झाले पाहिजे। रुसवे फुगे सोडा, या देशामध्ये या देशाचा मालक, भारताचा मालक आज सुद्धा आदिवासीचं नाव सुप्रीम कोर्ट घेते। म्हणजे आम्ही या ज्या लोकांनी योगदान केलेलं आहे त्या योगदानच्या याच्याने आम्ही सगळे एकत्र आलो होतो। ज्या बिरसाने आंदोलन केलं त्या बिरसाला शर्ते शेवटी म्हणजे सगळ्यांना बंद केलं, दारू सोडायला लावली, गांजा खायला बंद केलं, हे सगळं बंद केलं। ज्या मशनरी धर्मावर विश्वास आमचा राहिलेला नाही आणि मग धर्म सुद्धा बिरसांनी शिकायचा प्रयत्न केला तर कुठल्याच धर्मात न्यायाची व्यवस्था नाही, आणि म्हणून याच्यासाठी आज काळाची गरज आहे। आम्ही या देशाचे मूळ मालक आहोत आणि आमच्या गावात आमचं सरकार आता कधी पोचलेलं आहे पण आमच्या गावात आमचं सरकार आल्यापासून आम्ही जिकडे तिकडे पांगापांग करायला लागलो। एक विचाराने आपण कुठे राहिलेलो नाही, फाटाफूट करण्याचं काम या आपल्या भागामध्ये सुरू आहे। मग सावकार असतील, भांडवलदार असतील, धर्मवाले असतील, ती फोडाफाड तुमची सुरू झालेली आहे आणि हे वाचवण्यासाठी आम्हाला एकत्र आलं पाहिजे। आज बऱ्याचशा गोष्टी सांगतो की आज सगळ्या मशिनरीपासून ते याच्यापासून तर आम्हाला हिंदू, पण आज भारताचं संविधान सांगतो तुम्ही हिंदू आहेत, आम्ही हिंदू राहिलेले नाहीत आणि आम्हाला हिंदूत मध्ये राहायचं नाही, काय उतरण नाही। त्या उतरणीमध्ये तुम्ही खालच्या टोकाला आहेत, वरच्या टोकाला लुटणारे लोक उभे आहेत, तर या अशा लुटीमध्ये आम्ही टिकणारे नाहीत आणि म्हणून याच्यासाठी सर्वांनी एक जीव म्हणजे आता आमच्यामध्ये निवडणुकी आल्या, या निवडणुकीला काय सामोरं जाण्याचा प्रयत्न केला पण बिरसा आबाने असा विचार केला का शिक्षण सोडलं, पाचवीतून निघाला आणि ज्याला एवढी चीड आहे का आम्हाला माणूस म्हणून समजत नाही म्हणून त्यांनी शिक्षण सोडलं आणि चळवळीत पडला। या बऱ्याच वेळेला त्याला पकडण्यासाठी काही नाना प्रकारचे प्रकार केले पण तो बिरसा कधी सापडला नाही। ज्या बिरसाला गावातून बाहेर काढलं म्हणजे त्यावेळेची काय परिस्थिती असेल तर त्यावेळेला एक प्रेत घडलं होतं, त्याचे पैसे कडून घाटा म्हणजे तांदूळ खरेदी करायला पाहिजे ना, त्याचं कनेरी करून प्यायची आणि जंगलामध्ये जगता येईल म्हणून त्याने केलं आणि ही गोष्ट बिरसाने ज्या प्रेतावरचे पैसे आणले म्हणून त्याला गावाच्या घराच्या बाहेर आईने काढलं। तर असा विचार असून सुद्धा त्याला या ज्या ठिकाणी अनेक ठिकाणी त्याला मारण्याचे वगैरे प्रयत्न केले पण बिरसा जंगलाशिवाय राहत नाही आणि जंगल एवढं घनदाट आहे का त्याच्यामध्ये इतर जे पकडायला जाणार आहे त्यांना पण भीती वाटत असली वाघा नडगाचं राण आहे, तर ह्या रानामध्ये तो राहत असे आणि रात्री येऊन
यांनी सांगितलं का आता या वर्षी आम्हाला आम्हाला डोमारी पहाड आहे, या डोमारी पहाडावर सगळ्यांनी धनुर्धरी सैनिक आपल्याला तयार करायचा आहे म्हणून डोंगरावर गेले आणि ब्रिटिशांनी सांगितलं आता तुम्ही कोणती वाट घेतलेली आहे, धोपाट रस्त्याला जायचं का काट्याच्या रस्त्याला जायचं, म्हणून त्यांनी सांगितलं काट्याच्या रस्त्याला आपल्याला जायचं आहे आणि तिथे एवढी मोठी लढाई झाली की त्या लढाईमध्ये हजारो माणसं मारली गेली. आज बिरसाच्या इतिहासामध्ये जी जी माणसं मेलेले आहेत तिथे तुम्ही आता आता आतापासून तुम्ही जाणता तिथली माती अलग आहे. तर ह्या ह्या या कारणासाठी बिरसा जेव्हा 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 लढाई करायची त्यावेळेला आज बिरसाच्या जोडीला दयामुंड आहे, या दयामुंडाचं सगळं कुटुंब सगळे मारले एक पण शिल्लक नाही, ज्या सगळ्या कुटुंबाच्या कुटुंब कलंदर आणि बिरसा राहिलेला आहे. बिरसाची बायको जयाची बायको फक्त त्याच्याबरोबर आली आणि त्यांनी याला काय घाबरू नको आपण लढू आलो आपण जिंकू, त्या या काट्याने आपण एकत्र राहलो येऊन आज सर्वांना या बिरसा मुंडाची आठवण येते का, तर बिरसा एवढा एवढ्या लहान वयामध्ये जगाचा इतिहास कोणी नाही मिळवून दिलेला नाही, तो बिरसाने दिलेला आहे आणि बिरसाच्या याच्यामुळे भारतातले आदिवासी टिकलेले आहेत, नाही तर भारतात इतकं कधीच आम्हाला संपवलं असतं. आज आज याच्यामध्ये या या लढाईमध्ये 10,000 वरती माणसं म्हणजे पाहिजे जे जगले ते त्यांना अंदमान निकोबामध्ये पाठवलं आणि आज तिकडे जेल भोगत राहिले. आज आज आम्हाला बिचारे समाज बिचारला करून टाकलं कारण आमचा इतिहास ब्रिटिश आमचे दुश्मन होते पण तरी सुद्धा ब्रिटिशांनी शेवटी सर्वात सलोखा पलोक करून सोडायचं काम या बिरसाने केलेलं आहे, ज्या बिरसामुळे चळवळ सुरू होतच नाही. माझ्या तुम्ही तू कायद्यावर विश्वास ठेवाल तुम्ही फसाल आणि म्हणून जुन्या लोकांनी मरण पंकावर शरण जायचं नाही, या पाण्याने लढून एक नवा इतिहास घडवलेला आहे बिरसाने, त्याच बिरसाच्या पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे गेले पाहिजे आणि आमचा आमचा इतिहास आम्ही लिहायला शिकलं पाहिजे, आम्ही चळवळीमध्ये अन्याय झाला तर तिथे गेलं पाहिजे. आज आम्ही अनेक सरपंच होतात ते अन्याय अन्यायाच्या बाजूने कधी विचारच नाही करत, म्हणजे आमचा सरपंच सुद्धा बदलतो तो आमच्या विचारावर चालत नाही, तर हे सगळं बंद झालं पाहिजे. म्हणजे आज दलाली ही विषय आदिवासीच्या जमिनी विकायसाठी त्याची पण शिकलेला माणूस दलाली करायला लागलाय ते बंद झालं पाहिजे आणि म्हणून ह्याच्यासाठी आमचे म्हणून हे नवीन कायदा गेला आमच्या गावात आमचं सरकार तर आमच्या गावात आमचं सरकार आहे त्याच्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे, तो कायदा पुढे नेला पाहिजे, तर तो कायदा नष्ट करण्याची भूमिका आदिवासी आणि इतर समाजाने सुद्धा त्याच्यात सहभागी झालं पाहिजे. त्या दृष्टीने आजचा कार्यक्रम हा त्याच्यासाठीचा आहे. तुम्हाला खूप उत्साह असेल का गाणी बघायची हे बघायची, पण आज आज तुम्हाला अशी परिस्थिती उठवली का आदिवासी या हद्दपार करण्यासाठी हा 17 प्रोजेक्ट इथे पालघरमध्ये आलेला आहे. या 17 प्रोजेक्ट आलाय मोठे मोठे रोड चालले गावाच्या गावा घेऊन चालले कुठेच अन्याय नाही असं कोणी सांगू शकत नाही, तर सगळीकडे अत्याचार सुरू आहे पण आम्ही एक संघ नाही, एका विचारामध्ये धाग्यामध्ये आम्ही बसत नाही, आम्ही सुटा सुटा विचार करतो. या गावाचा विचार केला पाहिजे, गाव सांगेल ते पुढाऱ्यांनी ऐकलं पाहिजे, गाव सांगेल त्याप्रमाणे आम्ही चालायला शिकलो तर आम्हाला कोणी पण हरवू शकत नाही, म्हणून त्यासाठी आज सर्वात महत्वाचा विचार हा या विचारावर आहे. त्याप्रमाणे अनेक लोकांनी बलिदान केलेलं आहे, अनेक लोकांनी मेलेले आहे, म्हणजे आज या देशामध्ये सर्वात जास्त ज्या मरण पत्कारावर शरण जायचं नाही या लढ्यामध्ये 260,000 माणसं मेलेले आहेत. कुठल्या सरकारने लिहिलंय आमचा इतिहास कुठे लिहिला नाही, कुठल्याही पुस्तकात कॉलेजच्या याच्या कुठेही लिहिला नाही. आज तो जर इतिहास असता तर आम्ही नेबलेट बनलो असतो, तर ही परिस्थिती आज येऊन ठेवलेली आहे. आता असंही सांगायला लागेल का मोदीचं सरकार आलंय
ते मोदीचं सरकार आदिवासींना संपवायला निघालेलं आहे. या मोदीच्या सरकार सरकारच्या बाजूने कोणी उभा आहे ना पैसे खायला आता लागलेले आहेत ते हे पैसे खाता का बने. आणि जे कोणी पैसे खातील आणि कोणी त्याच्या लाईन मध्ये उभे राहतील त्यांना गावात बहिष्कार टाका आणि त्याला बंद करा असे व्यवहार आमच्याकडे चालले. गाव सांगेल तरच आमचं होईल. आणि गावाच्या पद्धतीने ब्रिटिशांचा जो इतिहास आहे त्या पद्धतीने आपण चाललं पाहिजे. मिशनरीने शिक्षण दिलं पण जो विचार आहे आदिवासीचा तो काहीच नाही. आणि म्हणून ना इलाज अर्धवट शिक्षण टाकून जो बिरसा आला आणि जगातल्या सर्व लोक आमच्या पुढे गेला आज त्याचं नाव जगाच्या पलीकडे गेलेलं आहे. का 5-7 वर्ष त्याला राजकीय चलवलीला मिळाली आणि बाकी शिक्षणात गेली म्हणजे त्याचा